लास्ट लेक्चर मध्ये आपण 101 या सिक्वेन्स साठी मिली मॉडेल वापरून आपण ओव्हरलॅपिंग इज अलाउड यासाठी स्टेट डायग्राम ड्रॉ केलं. तर आपण या लेक्चर मध्ये नॉट अलाउड, ओव्हरलॅपिंग अलाउड नाही आहे असं अज्युम करून आपण स्टेट डायग्राम इथे ड्रॉ करतोय. ऑब्व्हियसली नॉट अलाउड याचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला, परत बघा 101 एकदा सिक्वेन्स आला की परत तो सिक्वेन्स यायला पाहिजे, म्हणजे 01 ह्यून आउटपुट येतो 1 होणार नाही आहे असं चालणार नाही आहे. म्हणजे 101 एकदा सिक्वेन्स आला की परत इन म्हणजे आउटपुट 1 होणार तुमचा, परत इनपुटला सिक्वेन्स यायला पाहिजे 101 तरच तुमचा आउटपुट हा 1 होणार. म्हणजे हा 1 पुढच्या 1 मध्ये सॉरी पुढच्या सिक्वेन्स मध्ये कन्सिडर केला जाणार नाही आहे. ओके, यामुळं थोडाफार फरक हा नॉट अलाउड जेव्हा आपण म्हणतो ओव्हरलॅपिंग त्या ह्याच्यामुळे ते होणाऱ्यामध्ये आहे. हे आहे ऑब्व्हियसली ओव्हरलॅपिंग अलाउडमुळं. यामध्ये आपण काय केलं होतं बघा, परत रिकॉल करा, हे आपण ए स्टेटला होतो, जर इनपुटला 1 आला तर आपण बी स्टेटकडे जातो, बी स्टेटला असतं आपण इन्शुअर करतो की प्रिव्हियस बीट 1 असेल, त्यामुळे बी स्टेटला असताना परत 1 आला तर आपण बी स्टेटलाच थांबतो, 0 इनपुटला आला तर आपण जातो सी स्टेटकडे, सी स्टेटला आपण इन्शुअर करतो की मागचे 2 बीट हे 10 असतील म्हणून, जेव्हा इनपुटला 1 येईल तर आउटपुट आपला हाय होतो, जर 0 आला तर सिक्वेन्स झाला 100 तो आपल्या सिक्वेन्सचा काही पार्टच नाही, त्यामुळे आपण गेलो कुठं रिसेट, हे रिसेट सारखं आहे, परत आपण सुरुवातीपासून ट्राय करायचं. म्हणून आपण येतो कुठं ए स्टेटला, म्हणजे बघा म्हणजे सिक्वेन्स असा असेल फॉर एक्झाम्पल 100 तर आपण परत आलो कुठं ए स्टेटला, परत आला 1 तर कुठे आलो आपण बी कडे, 0 आला आलो आपण सी कडे, आणि जर आला 1 तर म्हणजे सी स्टेटला असताना 1 आलं तर आपला सिक्वेन्स आला, त्यामुळे आउटपुट आपला काय होणार इथं हाय होणार. सो या बीट प्रमाणे सांगितलं मी हे. ओके, 100 नंतर कुठं आला आपण 10 नंतर सी पर्यंत, 1 नंतर कुठे येणार आपण बी कडे येणार इथं, एला असताना 1 आलं तर आपण बी कडे आलो, 0 मुळे सी कडे आलो, परत 0 आलं तर आपण ए कडे चाललोय, कारण हा आपला काय सिक्वेन्स इथं होतोय का नाही होतोय, त्यामुळं रिसेट केलं आपण म्हणजे सुरुवातीपासून स्टार्ट केलं. ए ला असताना परत 1 ला आपण कुठे आलो बी कडे आलो, 0 मुळे सी कडे आलो, आणि परत इथं आता ह्या 1 मुळे सिक्वेन्स आपला कम्प्लीट झाला, आउटपुट आपला हाय होणार आहे, त्यामुळे आपण कुठे येणार आहे हे आता ओव्हरलॅपिंग अलाउड आहे किंवा नॉट अलाउड त्यावर डिपेंड आहे. जेव्हा आपण अलाउड म्हटलं त्यावेळी याचा अर्थ काय, हा 1 आपण पुढच्या सिक्वेन्समध्ये वापरला त्यासाठी आपण कुठं आलो बी कडे आलो, कारण बी ला असता आपण इन्शुअर काय करतो की मागचा बीट आपला 1 आहे हे आपण इथं इन्शुअर करतो. नॉट अलाउड जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये आपण हा बीट पुढच्या सिक्वेन्समध्ये वापरायचं नाही आहे, म्हणजे परत 101 हे यायला पाहिजे. ओके, सो हा जर तुम्ही स्टेट डायग्राम बघितला तर तो आहे कन्सिडरिंग ओव्हरलॅपिंग इज नॉट अलाउड. फरक कुठे होणार आहे बघा ओव्हरलॅपिंग अलाउड अँड नॉट अलाउड मध्ये, तर जो लास्ट स्टेटला आल्यानंतर इथे बघा 101 जेव्हा आपला सिक्वेन्स कम्प्लीट होतो तो आपण फीडबॅक म्हणून किंवा आपण स्टेट ट्रान्झिशन कुठे घेणार आहे तो त्यामध्ये फक्त फरक होणार आहे. इथं आपण बी ला घेतलं होतं कारण बी ला असताना मी इन्शुअर करत होतो की मागचा बीट माझा 1 आहे, आणि ओव्हरलॅपिंग अलाउड म्हटल्यामुळं ॲज वी हॅव डिस्कस्ड तो बीट आपण पुढच्यामध्ये पण वापरणार आहे, म्हणजे हा बीट आपण पुढच्या सिक्वेन्समध्ये वापरायचा आहे म्हणून आपण कुठे आलो बी मध्ये, म्हणजे हा झाला माझा पहिला बीट पुढच्या सिक्वेन्सचा, बरोबर आहे 101 या पद्धतीने ते ओव्हरलॅपिंग अलाउड म्हटल्यामुळं सिक्वेन्स तुमचा डिटेक्ट होत राहतो. आता नॉट अलाउड याचा अर्थ काय आहे बघा, हे बाकी सगळं सेम आहे, म्हणजे ए ला असताना 0 आलं की आपण ए लाच थांबणार, 1 आलं की बी कडे येणार, बी ला असताना आपण काय इन्शुअर करणार मागचा बीट 1 आहे, त्यामुळे बी ला असताना जरी इनपुटला 1 आला तर आपण कुठे थांबतो बी लाच थांबतो. ओके, जर इनपुटला आला 1 तर आपण कुठे येतोय बी कडून बीला थांबतोय, आउटपुट 0 असणार आहे ऑब्व्हियसली, आणि बी कडून सी ला कधी जाणार जर इनपुटला आला 0, म्हणजे सी ला असताना आपण काय इन्शुअर करतो मागचे 2 बीट हे 10 आहेत हे आपण इन्शुअर करतो. मागचे 2 बीट 10 असेल तर आपण कुठे असणार सी स्टेटला असणार. आता जर इनपुटला आला 1 याचा अर्थ सिक्वेन्स आपला कम्प्लीट झाला, आउटपुट आपला 1 होणार, पण हा 1 मला पुढच्या सिक्वेन्समध्ये कन्सिडर करायचं नाही आहे कारण ओव्हरलॅपिंग इज नॉट अलाउड म्हटलंय, त्यामुळे परत 101 आल्यानंतरच तुमचा आउटपुट हा हाय झाला पाहिजे, अदरवाईज नाही झाला पाहिजे. त्यामुळे आपण हा जो फीडबॅक आहे तो कुठे घेतला बघा, आपण ए कडे घेतलाय. ए कडे घेतल्यामुळे फायदा काय होणार आहे बघा, म्हणजे नॉट अलाउडनुसार कसं वर्क होणार आहे,
जर आला वन म्हणजे आपण इथं कुठे आलोय 101 आपण आलोय कुठं ए कडे तर इथं कुठे आलो होतो आपण बी कडे आलो होतो इथे हे कारण ओव्हरलॅपिंग अलाउड आहे म्हणून हे कारण नॉट अलाउड आहे म्हणून म्हणजे इथं आपण ए कडे आलो परत वन आला आपण बी कडे येणार इथून इथे हे आपण बी कडे आलो समजा परत आला ते झिरो तर आपण कुठे आलो सी कडे आलो आणि परत इथं जर सीला वन आला तर आपण जाणार कुठे ए कडे म्हणजे सिक्वेन्स आपला परत कम्प्लीट झाला आउटपुट आपला हाय होणार हे फरक आहे नॉट अलाउड मध्ये सो स्टेट डायग्राम दोन्ही बघून घ्या सगळे दोन्ही स्टेट डायग्राम सेम आहेत एक्सेप्ट जेव्हा आपला सिक्वेन्स कम्प्लीट होणार आहे ते ओव्हरलॅपिंग अलाउड म्हटल्यामुळं आणि नॉट अलाउड म्हटल्यामुळं तो आपण स्टेट ट्रान्झिशन कुठे घेणार आहे त्यावर फरक आहे म्हणजे इथं हा वन आल्यानंतर आपण हा घेतला बी कडे कारण ओव्हरलॅपिंग अलाउड आहे म्हणून इथं आपण घेतला ए कडे कारण ओव्हरलॅपिंग नॉट अलाउड आहे या रिझनमुळे ओके सो आय होप यू गॉट दिस स्टेट डायग्राम एज वेल सो दिस इज फॉर ओव्हरलॅपिंग इज अलाउड दिस इज फॉर ओव्हरलॅपिंग इज नॉट अलाउड फॉर दिस सिक्वेन्स एज आय सेड 101 इन नेक्स्ट लेक्चर विल सी द सेम थिंग सेम सिक्वेन्स डिटेक्शन विथ द हेल्प ऑफ मोअर्स मॉडेल थँक्यू